नमस्कार मित्रांनो, आमच्या मोर मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। कापूरांचा उपयोग आपण पूजेमध्ये करतो त्याचप्रमाणे प्राचीन काळापासून काही टोने टोटके करण्यासाठीही कापूरांचा उपयोग केला जातो। कापूरांचा वापर शक्यतो आरतीमध्ये केला जातो, यामुळे देवी देवता लवकर प्रसन्न होतात असे मानले जाते। कापूरांच्या सुगंधाने तन मन आनंदी व शुद्ध होते। कापूर आपल्या स्वास्थ्यासाठीही फायदेशीर आहे, त्याबरोबरच अडलेली कामे मार्गी लावण्यासाठी, वास्तू दोषात पैशांची अडचण यासाठीही कापूर उपयोगी पडते। चला तर बघूयात कसा करावा कापूराचा वापर ते। धनवान बनण्यासाठी कापूराचा वापर। रात्रीच्या वेळी चांदीच्या वाटीत 2-3 कापूराच्या वड्या व 2-4 लवंगा टाकून ते पेटवावे, यामुळे घरातील नकारात्मकता निघून जाते व आर्थिक समस्या पटापट सुटू लागतात। तुम्हाला जोपर्यंत आपल्या परिस्थितीत बदल जाणवत नाही तोपर्यंत हा उपाय करीत राहावे, खरोखर खूप प्रभावी व परिणामकारक उपाय आहे। जर खूप प्रयत्न करूनही आपल्याला यश मिळत नसेल, सफलता मिळत नसेल, निराशा छाती येत असेल, तर प्रत्येक शनिवारी कापूराच्या तेलाचे काही थेंब पाण्यात टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी। यामुळे आपल्या नोकरी व्यवसायातील अडचणी दूर होतात, त्याबरोबरच आपले स्वास्थ्यही चांगले राहते। दुर्घटना होऊ नये किंवा दुर्घटनेपासून बचाव होण्यासाठी रोज रात्री कापूर जाळून समोर बसून हनुमान चालीसा वाचावी, यामुळे नैसर्गिक व मानवी अशा दोन्ही प्रकारच्या दुर्घटनांपासून आपले संरक्षण होते। वास्तुदोष दूर करण्यासाठी कापूराचा उपाय। आपली खूप कामे घरातील वास्तुदोषामुळे होत नाहीत, म्हणून घराचा वास्तुदोष असलेल्या ठिकाणी 2 कापूराच्या वड्या ठेवाव्यात, त्या उडून गेल्यानंतर परत दुसऱ्या वड्या ठेवाव्यात किंवा वेळोवेळी जुन्या वड्या टाकून द्याव्यात व नवीन वड्या तेथे ठेवाव्यात, यामुळे घरातील वास्तुदोषाचा प्रभाव जाणवत नाही। घरात जर शांतता नसेल, वादविवाद भांडण तंटे होत असतील, तर 2 कापूराच्या वड्या गाईच्या शुद्ध तुपात बुडवून सकाळी व संध्याकाळी लावाव्यात, यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते व घरात सौख्य व शांती येते। जर विवाहात काही अडचणी येत असतील, विवाह जमत नसेल किंवा वय होत आले तरीही जोडीदार मिळत नसेल, तर 6 कापूराच्या वड्या व 36 लवंगा घेऊन त्यात थोडेसे तांदूळ व थोडीशी हळद मिक्स करावी व दुर्गा देवीला या मिश्रणाची आहुती द्यावी, यामुळे लवकरात लवकर लग्नाचे योग जुळून येतात। जर आपण विश्वासपूर्वक या उपायांचा अवलंब केल्यास आपल्याला याचा फायदा नक्कीच मिळतो। या जगात आधीपासूनच खूप अडचणी व संकटे आहेत आणि आजही आहेत, म्हणून प्राचीन ग्रंथांमध्ये ऋषी मुनींनी या समस्यांचे निवारण करण्यासाठी कितीतरी उपाय सांगितले आहेत, ज्याद्वारे मानव जातीचे कल्याण होईल। हे उपाय तुम्ही करा व त्याचे फायदे अनुभवा। मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मोर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।